ठरली काल रात्र झाली पहाट नवी कोरी सरली काल रात्र झाली पहाट नवी कोरी पहाट नवी कोरी उठ उठ नारिया कागेग तू भरारी उठ उठ नारिया कागेग तू भरारी गेग तू भरारी गेग तू भरारी काय दावणीची तू होते एकी काळी भोगण आणि शोषण फक्त तुझ्या भाळी चार भिंतियात तुझी सदा रात्र काळी बंदीवान जन्माची तीनही त्रिकाळी साऊबाऊलीची लेक ते जगा उभारी ते जगा उभारी उठ उठ नारिया कागे ग तू भरारी उठ उठ नारिया कागे ग तू भरारी वेग तू भरारी वेग तू भरारी तुझ्या रुजण हे निसर्गाच दान वसुंधरा रूप तुझ सरी तेज वाहन ज्ञान अमृताच गोड तुझ्या ठाई चांदण तुझ्या काळ जात जणू लक्ष्मीच नांदण तूच घरी तूच दारी तूच तू शिवारी तूच तू शिवारी उठ उठ नारिया कागे ग तू भरारी उठ उठ नारिया कागे ग तू भरारी वेग तू भरारी वेग तू भरारी झुंजणारी झाशीची तुराणी तूच काली मातानी तूच दुर्गा भवानी सत्वशील संस्काराच पाजिनेस पाणी ते जाने लख लखती तूच शुक्र चांदणी नवती अबला कधी तू खरी करारी तू खरी करारी उठ उठ नारिया कागे ग तू भरारी उठ उठ नारिया कागे ग तू भरारी गेग तू भरारी गेग तू भरारी तुझ्या हाती शोभते ग पाळण्याची दोरी उद्धाराच चक्र तुझे सदा फिरे भुवरी गरुड पंख आत तुझे उघड खरो खरी जे पावी एकदा तू उंच उंच अंबरी परी नाही कोणी तूच एक भारी तूच एक भारी उठ उठ नारिया कागे ग तू भरारी उठ उठ नारिया कागे ग तू भरारी सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी पहाट नवी कोरी उठ नारिया कागे ग तू भरारी उठ उठ नारिया कागे ग तू भरारी गेग तू भरारी
आज शाळा चांदोली बुद्रुक आहे। आज मी तुम्हाला महिला दिनाबद्दल थोडी माहिती सांगते। खरं तर आज आठ मार्च रोजी सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव चालला आहे। जणू असं वाटत आहे की माझा जन्म आजच झाला होता की काय, म्हणजे माझा वाढदिवस आजच आहे की काय। सगळेजण येऊन मला म्हणतात महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मग असा एक प्रश्न निर्माण झाला की आज असं काय आहे की जे सगळे येऊन मला इतकी शुभेच्छा देतात, जे आजच आमच्याबद्दल इतकं प्रेम व्यक्त करतात, आजच आम्हाला इतकं शुभेच्छा देतात। हा 8 मार्च नेमका आहे तरी काय? या 8 मार्चचं महत्व नक्की तरी आहे काय? का फक्त एकच दिवस महिलांच्या कर्तृत्वाच्या व स्वातंत्र्याच्या गुणगानासाठी गायले जातो? किती खंताची बाब आहे की वर्षातील 365 दिवसांपैकी एकच दिवस आम्ही महिलांच्या कर्तृत्वाचं गुणगान गातो, त्यांना एकच दिवस आम्ही मुक्ततेसाठी देतो। पण खरंच मुक्ततेसाठी देतो का? हे असं नाही, महिलांचं आयुष्य इतकं छोटं नाही। मला तर अगदी असं वाटतं महिला दिन हे बैल पोळ्याच्या सणासारखं झालं आहे। जसं बैल पोळ्याला शेतकरी बैलाच्या बैलाला खाऊ पिऊ घालतो, आंघोळ घालतो, स्वच्छ धुतो, त्याची वाजवत गाजवत मिरवणूक काढतो आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा काही विचार न करता बैलाला घाण्याला जुमतो, त्याच्याकडून राब राब राबवून घेतो आणि कष्टाची कामे करून घ्यायला सुरुवात करतो। असंच काही महिलांचंही झालंय। ते एकाच दिवसापुरतं त्यांना कौतुक करून घेतात आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा तिला कामाला घेऊन सुरुवात करतात। इतकं छोटं आहे का महिलांचं आयुष्य? खरं तर कर्तृत्व स्त्रियांचं आयुष्य इतकं छोटं नाही हो। कारण वाचक म्हणतात की पुरुषांना कधी त्याचा पगार विचारू नये आणि स्त्रियांना कधी तिचं आयुष्य व वय विचारू नये। कारण स्त्री ही स्वतःसाठी कधी जगत नसते, ती जगत असते दुसऱ्यांसाठी, ती जगते समाजासाठी, ती जगते मुलांसाठी, बाळांसाठी, ती जगते घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी। मग स्त्रिया स्वतःसाठी जगत नसतात, पण आपण पाहिलं तर ती स्वतः सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिच्या हातांना कधीही आराम नसतो। आणि खरं तर आज आपण पाहायचं झालं तर खरंच हा आपण आजच्या काळात म्हणतो स्त्रिया सबला आहेत, पण त्या खरंच सबला आहेत का? हा आपण प्रश्न आपल्याला कधी कधी विचार करायला भाग पाडतो। कारण सरकार एकीकडे स्त्रिया सबला करण्याचं काम करत असतात, त्यांच्या स्त्रिया सबलीकरणासाठी अनेक कार्यक्रम योजले जातात, एकीकडे स्त्री भ्रूण हत्या रोखली जाते आणि दुसरीकडे त्याच महिलांवरती बलात्कार घडवून आणले जातात। मग आम्ही कसं म्हणू शकतो की ह्या आजच्या काळातील स्त्रिया सुरक्षित आहेत, त्यांना त्यांचे हक्क मिळाले आहेत? कदाचित हक्क मिळालेही असतील, त्यांना त्यांचं स्वातंत्र्यही मिळालं असेल, पण आजच्या आपण हे कधी कायद्याने व घराच्या बाहेर त्यांना त्यांचे हक्क व स्वातंत्र्य मिळाले? पण खरंच घराच्या आत त्यांना स्वातंत्र्य मिळाले का? घराच्या आत त्यांना त्यांचे हक्क मिळालेले आहेत का? आजकाल आपण मुलींची तक्रार पाहिली तर सगळ्या मुलींची जवळजवळ हीच तक्रार असते की टवाळखोर मुलं आमच्या रस्त्यात येतात, जातात, टिंगळटावळी करतात, आम्हाला त्रास देतात। पण मला त्या मुलींना एकच सांगायचं वाटतं की जोपर्यंत तुमच्यातली दुर्गा जागी होत नाही, जोपर्यंत तुमच्यातली कालिका जागी होत नाही, जोपर्यंत तुम्ही त्या झाशीच्या राणीला आठवत नाही ना, ज्या एकट्या इंग्रजांविरुद्ध लढल्या होत्या, तर तोपर्यंत तुम्ही ह्या टवाळखोर मुलांसोबत लढू शकत नाही का? जोपर्यंत तुम्ही तुमच्यातला स्वाभिमान जागा करत नाहीत ना, जर तुम्ही तुमच्यातला स्वाभिमान जागा केला तर मला नाही वाटत की एकही स्त्री येऊन सांगेल की मला अशी अशी मुलं त्रास देत आहेत। जर कहाणी हृदयी अमृतने निपाणी, उगा गातो समाज स्त्रीची गोडवी, मुलगा हवा म्हणून मुलीचा जन्म आडवी। नमस्कार, मी कुमार दुर्वांकुर किसन थोरात। आज महिला दिनानिमित्त माझा बोलण्याचा विषय आहे मुलगी वाचवा मुलगी शिकवा। आजपर्यंत नदीचे आत्मवृत्त, पर्यावरण वाचवा, संगणक मित्र की शत्रू अशा अनेक विषयांवर बोलण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा होत होत्या, परंतु आज मुलगी वाचवा मुलगी शिकवा या विषयावर सुद्धा वक्तृत्व स्पर्धा घेण्याची दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे आणि त्याला कारण आहे समाजात चाललेली स्त्री भ्रूण हत्या। आणि तीच रोखण्यासाठी आपल्याला समाज प्रबोधन करायची गरज निर्माण झाली। मुलीला फक्त जन्म देणं महत्वाचं नसतं, तर मुलीला जन्म दिल्यानंतर तिला शिक्षण देणं, तिला सक्षम बनवणं हेही तितकंच महत्वाचं असतं। कारण म्हणतात ना, एक मुलगा शिकला ना तर तो आपल्या कुटुंबाचा विकास करतो, तो आपल्या घराण्याचा विकास करतो, पण जर एक मुलगी शिकली ना तर ती दोन्ही घरांचा विकास करते, दोन्ही घरांचा उद्धार करते। म्हणून मुलीला शिकवा, तिला सक्षम बनवा, फक्त चूल आणि मूल इच्छा तिला गुटफटून देऊ नका। मुलगी वाचवा मुलगी शिकवा हे डायलॉग फक्त म्हणण्यासारखे नाही, तर त्यांचा आपल्याला जीवनात उपयोग करायला पाहिजे। जर आज एक स्त्री शिकली ना तर आजच्या काळातील सुनीता विल्यम्स तसेच पीटी उषा झाशीची राणी होऊ शकते। म्हणून स्त्रीला शिकू द्या। मुलगा हा वंशाचा दिवा असतो, तो घर चालवतो, घराण्याचं नाव उज्ज्वल करतो। हा समाजात रुढलेला एक चुकीचा गैरसमज आहे आणि
तुला मुलगा हवा वंशाला पण ती नको का ग तुला पाहिले मी स्वप्न नवे पाहिले मी स्वप्न नवे नको मावळ तिला नेऊ पाहिले मी स्वप्न नवे नको मावळ तिला नेऊ कार्टी म्हणून नशिबाला असा दोष नको ग देऊ कार्टी म्हणून नशिबाला असा देश नको ग देऊ दोष नको ग देऊ मुलगा हा वंशाचा दिवा असतो पण मुलगीच्या दिव्यातील वात असते सर्वांना जळणारा प्रकाश दिसतो पण ती वात मात्र कुणाला दिसत नाही पण जर वातच नसेल तर प्रकाश येणार तरी कोठून एक पुरुष रडला तर सारे जग हेलावतो एक पुरुष रडला तर सारे जग हेलावतो पण एक स्त्री रडली ना काजळ वाहून जातो एक स्त्री रडली ना काजळ वाहून जातो अश्रू एकच पण किंमत एक नसते अश्रू एकच पण किंमत एक नसते जगात स्त्रीच्या भावनांना काहीच का किंमत नसते जगात स्त्रीच्या भावनांना काहीच का किंमत नसते ज्या भारतामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये सूर सम्राज्ञी लता मंगेशकर गाणं कोकिळ होऊ शकते पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी होऊ शकते सुवर्ण कन्या म्हणून पीटूषा जन्म लिहू शकते पहिली महिला पियसा म्हणून किरण बेदी आपलं नाव उच्चावू शकते तर त्याचं भारतामध्ये त्याचं महाराष्ट्रामध्ये स्त्री भ्रूण हत्या कशी काय होऊ शकते हा मोठा प्रश्न मात्र आता निर्माण झालाय स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी नमस्कार माझे नाव अंजू नागनाथ कदम मी आता नवी शिकते माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय मनसर भागशाळा वडगाव काशिंबेग आज 8 मार्च जागतिक महिला दिनाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आज 8 मार्च हा दिवस आज आपण इथे सर्वजण जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा पुत्र झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वतःचे स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन करून देणाऱ्या राजमाता जिजाऊ महिला व स्त्रियांसाठी शिक्षणाची महती ओळखून शिक्षणाची पुढी करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महिलांच्या कर्तृत्ववान महिलांच्या कामगिरींना वंदन करून माझ्या भाषणाला मित्रांनो या दिवसाची खरी सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का तर या दिवसाची खरी सुरुवात 8 मार्च 1908 मध्ये अमेरिकेमध्ये झाली या 8 मार्च 1908 मध्ये झाली अमेरिकेमध्ये झाली 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्क कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे स्त्रियांनी लढा पुकारला सर्व स्त्रियांनी संघटित होऊन संघर्ष केला हा संघर्ष भारताच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो त्यानंतर 1910 साली प्रतिनिधी कार्यकर्ती क्लारा झेटकी यांनी सुचवल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची मान्यता मिळाली प्रत्येक पुरुषांच्या यशामागे स्त्रियांचा हात असतो असे म्हटले जाते असे हे सिद्ध करणाऱ्या अनेक उदाहरणेही आपल्या समाजात आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून पैसे कमविले अशी अनेक उदाहरणे पुरुषांच्या यशामागे स्त्रियांचा वाटा दर्शवितात आज 8 मार्च हा दिवस सर्वत्र खूप उत्साहाने साजरा होत आहे आज हा सन्मानाचा अभिमानाचा दिवस महिला उत्साहाने साजरा करत आहेत आज कर्तृत्ववान महिलांचा वसा पुढे चालवणाऱ्या महिलांचा अभिमान बाळगला जातो व त्यांना सन्मानित केले जाते व नमस्कार मी कुमारी वैष्णव घोडेकर आता 10वी शाळा महात्मा गांधी विद्यालय मंजर भागशाळा वडगाव काशिंबेगची विद्यार्थी आपणास 8 मार्च जागतिक महिला दिनाविषयी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती वार नाही तलवार आहे स्त्री समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर अंगार आहे सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग आणि माझ्या महिला भगिनींना सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मे मेरी झासी नाही दुंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींसाठी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडी करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला माझे वंदन 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो 8 मार्च 1908 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील
न्यूयॉर्क येथील वस्त्र उद्योगातील हजारो महिलांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निदर्शने केली. 8 मार्च 1910 क्लारा झेटकी यांनी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा असा ठराव आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडला व तो पासही झाला तेव्हापासून हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे महिला सबलीकरण होय. स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी ती आपल्या जीवाचे रान करते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. आज आपल्या समाजामध्ये स्त्री सन्मानाची गरज आहे. आपल्या स्त्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे. एवढे करून माझे दोन शब्द. ती एक आई असते, ती एक बाई असते, ती एक माई असते. एवढेच नाही तर ती एक आई असते. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला महिला दिनाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 8 मार्च रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे काही महिलांनी एकत्र येऊन आंदोलन केले. हे आंदोलन त्यांनी जिंकले. सगळ्या जगाला आश्चर्य करून ठेवले. मग ह्या दिवशी सगळीकडे भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेरही संपूर्ण जगात महिला दिन साजरा केला जातो. आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. ती डॉक्टर आहे, ती इंजिनियर आहे, ती एक पोलीस आहे, तर आमच्या शाळेतील शिक्षिकाही आहे. आज अख्ख्या शाळेमध्ये जास्तीत जास्त मुलीच आहेत. आणि IPS देशाच्या बॉर्डरवरती रक्षण करण्यासाठी उभी असणारी ती एक नारी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जाता जाता एवढंच बोलते, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो शिवबा शिव जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानबा झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री वहिनी म्हणून कळली तो सीतेचा लक्ष्मण झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. आणि तुम्हा सगळ्यांना परत एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कार माझे नाव अंजू रंगनाथ कदम. मी इयत्ता 9वी शिकते. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय मंचर भागशाळा वडगाव काशिंबेग. आज जागतिक महिला दिनाबद्दल मी तुम्हाला थोडीशी छोटीशी कविता म्हणून दाखवणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? 50% आरक्षण फक्त कागदावरच राहणार. ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? 50% आरक्षण फक्त कागदावरच राहणार. आणि 100% शोषण तुझंच ग होणार. ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? शोभेची वस्तू म्हणून तुला मिरवणार. लाज नाही तुला म्हणून हीच लोक हिनवणार. लाज नाही तुला म्हणून हीच लोक हिनवणार. ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? मन आहे तुलाही हे यांना कधी ग कळणार. मन आहे तुलाही हे यांना कधी ग कळणार. अगं बाई अजून किती वर्ष हा भोग तू भोगणार. अगं बाई अजून किती वर्ष हा भोग तू भोगणार. ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? आता तुला जाग व्हावंच लागणार. अन्याय करणाऱ्यांना ठेचावंच लागणार. नाहीतर माझा प्रश्न अनुत्तरित राहणार. ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? एवढी बोलून मी माझी छोटीशी कविता संपवते. जय हिंद, जय कर्मवीर. संदीप किरण. मी इयत्ता 9वी शिकते. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय मंचर भागशाळा वडगाव काशिंबे. मी तुमच्या समोर 2 शब्द सांगते, ते तुम्ही शांततेत ऐकावी अशी माझी नम्र विनंती. प्रथम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वस्त्र उद्योगात काम करणाऱ्या महिलांनी सामूहिकपणे मोठे ऐतिहासिक असे निदर्शने केली. त्यांचे कामाचे तास कमी करणे, सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या.
जगाच्या इतिहासात अशा प्रकारे महिलांनी संघटित होऊन गेलेला हा पहिला मोठा संघर्ष मानला जातो. पुढे 1910 मध्ये विविध देशातील महिला प्रतिनिधी सहकार्यकर्त्या क्लारा झेटकी यांनी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला आणि तो ठराव पास झाला. तेव्हापासून जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज स्त्रियांचा गौरव केला जातो, पण जरी देखील त्यांच्यासमोर अनेक समस्या आवासून आहेत. स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती इत्यादी समस्या त्यांच्यासमोर आहेत. महिलांना आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वतःपासून बदल करा, कारण पुढची पिढी कशी घडवायची हे तुमच्या हातात आहे. तुम्ही अखंड प्रेमाचा व प्रेरणेचा स्रोत आहात. स्वतः गंभीर राहा, कोणत्याही संकटाचा जिद्दीने सामना करा. कधी वाईट गोष्टीचा संग्रह धरू नका, कारण जगण्यासाठी नव्हे तर या पृथ्वीतलावर जन्म घेण्यासाठी तुम्हाला हा संघर्ष करावा लागतोय. स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर करा. नारी तुघे उंच वरारी, फिरुनी पाहू नकोस माघारी. तेच माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय कर्मयुगी.